नदीवरील पुलाच्या निर्मितीने नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई व पुनर्वसन करा असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. त्रिवेणी व्यापारी संघटना भामरागडचे अध्यक्ष संतोष बडगे म्हणाले की आमच्या मागण्या शासनाने त्वरित पूर्ण करावीत, नाहीतर नाईलाजास्तव आमरण उपोषण, चक्का जाम आंदोलन व व्यापारी पेठ बेमुदत बंद करावी लागेल असा इशारा देण्यात आलाय. भामरागड येथील पर्लकोटा नदीवर नवीन बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. तसेच आलापल्ली भामरागड नारायणपूर पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 130 B चे निर्माण कार्य सुरू होत आहे. पूल व रोड बांधकामात स्थानिक घरे आणि व्यावसायिकांची दुकाने उद्ध्वस्त होणार आहे अशी खंत व्यक्त केली जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन व्यापारीवर उपासमारीची वेळ येणार आहे. भामरागड व्यापारी संघटनेकडून तहसीलदार भामरागड मार्फत गडचिरोली जिल्हा पालकमंत्री तसेच अहेरी मतदारसंघाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन देऊन होणाऱ्या नुकसानीची माहिती अवगत करून दिली व शासनाकडून नुकसान भरपाई करून देण्याची मागणी केलेली आहे. 20 ते 30 दिवसांचा कालावधी होत आहे, परंतु आमच्या मागणीकडे शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवत आहे असे खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. भामरागड लागत पर्लकोटा नदीवरील पूल काही दिवसात निर्माण कार्यास सुरुवात होणार आहे. यामध्ये भामरागड येथील 120 दुकाने संपूर्ण व्यापारी लाईन तोडणार आहे असे मोजमाप प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये अनेक व्यापारी स्वतःच्या मालकीची दुकाने आहेत, काही भाड्याची रूम करून आपला व्यवसाय करीत आहेत. मात्र यापुढे जीवन जगायचे कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व व्यापाऱ्यांना होणारी नुकसान भरपाई व दुकानाकरिता वेगळी जागा देण्याची मागणी तहसीलदार भामरागड यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. दिनांक 10 ऑक्टोबर पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी विनंती केली, अन्यथा त्रिवेणी व्यापारी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण आणि चक्काजाम बेमुद व्यापारी पेठ बंद करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. V24 तास करिता अल्तमश सुफी, भामरागड.